नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत झटपट होणारी पुदिन्याची चटणी. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी ही चटणी आहे. चला तर मग सुरू करूया. पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य आहे. इथं मी दोन मोठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5 लसूण पाकळ्या, लिंबू, 2 हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याची पानं, 1 चमचा साखर, दही, चवीनुसार मीठ, धणेजिरे पावडर. आता सर्वात अगोदर आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ही दोन मोठी कोथिंबीर आहे ती घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर आपण पुदिन्याची जी पानं घेतलेली आहेत ती पानं घालून घेऊया. ही दोन्ही मी पाण्याने धुवून घेतलेलं आहे अगोदर. आणि आता आपण यामध्ये 4 लसूण पाकळ्या घालूया, 2 हिरवी मिरच्या घालूया, 2 चवीनुसार मीठ आपण यातच घालून घेतो आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि 1/2 चमचा यामध्ये धणेजिरे पावडर घालूया आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण 1/2 लिंबाचा रस यामध्ये घालून घेऊया आणि आता आपण अगदी थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे. हे पहा, अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आणि आपली आता ही पुदिन्याची चटणी ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपण आता यामध्ये दही घालणार आहोत आणि दही यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर आपली ही पुदिन्याची चटणी जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस टिकून ठेवू शकता. अशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.